काय संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आहे. दानवे आणि खैरे यांना न बोलवताच ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार आपल्याला खैरे हवेत की दानवे हवेत? ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात पदाधिकाऱ्यांना विचारणा केल्याची माहिती सूत्रांकडून कळते. तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल हा चंद्रकांत खैरे यांच्या नावावर असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. निवृत्ती बाबर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. निवृत्ती, का अधिकची माहिती? नक्कीच सुमित, आपण पाहतोय की लोकसभा आढावा बैठकांचं सत्र जे आहे ते मातोश्रीवरती सुरू आहे. काल संभाजीनगर मतदारसंघाचा आढावा जो आहे तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला, आणि विशेष म्हणजे या बैठकीला जे आहे ते ज्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या दोन उमेदवारांची चर्चा आहे म्हणजे अहमदास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या अनुपस्थितीमध्ये जे आहे ते जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये आढावा घेतला. आणि नक्की तुम्हाला उमेदवार कोण हवाय याविषयी देखील उद्धव ठाकरेंनी विचारणा केली असता जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांचा कल जो आहे तो चंद्रकांत खैरे यांच्या नावाचा असलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे नक्की येत्या काळामध्ये नक्की संभाजीनगर लोकसभेमध्ये कोण उमेदवार देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काल सर्व संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख जे आहेत ह्या बैठकीला उपस्थित होते, परंतु ज्या दोन उमेदवारांची चर्चा आहे ते उमेदवार त्या बैठकीला उपस्थित होते. संपूर्ण आढावा जो आहे तो उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे, त्याच्यामुळे येत्या काळात संपूर्ण आढावा उद्धव ठाकरेंनी घेतलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. निवृत्ती.